आजही 24 तास एक पाऊल पुढे। खरंतर दुष्काळाने आपले दशावतार दाखवायला सुरुवात केल्यानंतर दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांसाठी हजारो हात पुढे सरसावलेत। अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी आता क्रिसलिस जनकल्याण समितीसारख्या संस्था आणि उद्योजक पुढे सरसावलेत। दुष्काळाशी सामना करण्यासाठी हे लोक पुढे आल्यानं आजही माणुसकी कायम आहे हेच दिसतं। जेसीबीच्या मदतीनं तलावातला हा गाळ काढला जातोय। दररोज एक नाही दोन नाही तर हजारो ट्रॅक्टर गाळ उपसला जातोय। हे दृश्य आहे बीड जिल्ह्यातल्या तळवाडाच्या गाव तलावातलं। दुष्काळानं होरपळणाऱ्या महाराष्ट्रातलं हे एक दिलासादायक चित्र। दुष्काळ मानवनिर्मित असो किंवा निसर्गनिर्मित, पाण्याविना गावाच्या गावं ओस पडली आहेत। मात्र आता हे चित्र पुन्हा दिसू नये यासाठी अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत। पुण्यामधली क्रिसलिस ही संस्था त्यापैकीच एक। पुण्यामधले उद्योजक आणि क्रिसलिस संस्थेनं अशा प्रकारे गाव तलावातला गाळ उपसण्याचं काम हाती घेतलंय। सध्या दररोज 1300 ट्रॅक्टर गाळ उपसला जातोय, तर येत्या 2 महिन्यात 2 लाख ट्रॅक्टर गाळ काढण्याचं मानस संस्थेनं व्यक्त केलाय। तो सालों साल तक गाँव वालों को जितने आसपास के जितने भी गांव हैं, बहुत 25 आसपास के गांव हैं, उनके लिए सेंट्रल एक पोजीशन है। और यहां सेंट्रल पोजीशन में ये पानी अगर आता है तो पीने के साथ साथ, पीने का पानी तो एक समस्या हल होती ही है, साथ साथ 1500 से 2000 एकड़ को एक पानी मिलता है जिसमें खेती हो सकती है या जमीन की एक कैपेसिटी बढ़ती है पानी की। काही उद्योजक मंडळींनी गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या डिझेलच्या खर्चासाठी हातभार लावण्याचा निर्धार केलाय। मग तो 25 लाख असो किंवा 50 लाख, टोकलँड अरेंज करतोय आणि काही ट्रॅक्टरच्याही मागे लागलोय। आम्ही टार्गेट ठेवलंय, आता आम्ही 1300 ट्रॅक्टर्स पर डे उचलतोय, आम्ही 3000 ट्रॅक्टर्स पर डे उचलायचं प्लॅनिंग ठेवलंय। आणि हा तलाव आम्ही 100% गाळमुक्त करू असा आम्हाला कॉन्फिडन्स वाटतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीनं 1972 दुष्काळी परिस्थितीत काम केलं होतं। जनकल्याण समितीनं यंदाही तळवाडा तलावातला गाळ काढण्यासाठी मदत करून दुष्काळ मुक्तीसाठी हातभार लावलाय। ही जनकल्याण समिती महाराष्ट्र लेवलची आहे आणि या समितीतर्फे त्यावेळेस दुष्काळाचं काम झालं, त्यानंतर मग त्या समितीचं काय करायचं म्हणून त्याचं नाव दुष्काळ विमोचनच्या ऐवजी जनकल्याण समिती असं ठेवलेलं आहे। आणि या जनकल्याण समितीच्या वतीने देशामध्ये जिथे जिथे आपत्ती येतील, मग तो भूकंप असेल, पूर असेल, दुष्काळ असेल, त्या त्या ठिकाणी जाऊन स्वयंस्फूर्तीने काम केलं जातं। सध्या दुष्काळग्रस्तांना मदत करणं हे गरजेचं आहे, मात्र अशी परिस्थिती पुढच्या 50 वर्षातही पुन्हा निर्माण होऊ नये अशी व्यवस्था करणंही गरजेचं आहे। नेते मंडळी दुष्काळावरून राजकारण करत दुष्काळग्रस्तांची थट्टा करतायत, मात्र या नेते मंडळींनी या सामाजिक पुण्याच्या क्रिसिलिस फाउंडेशननं आणि जनकल्याण समितीनं पुढाकार घेतलाय। आपण पाहू शकतो की या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ उपसण्याचं काम सुरू आहे। या भागात असलेले JCB आणि या भागात असलेल्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गाळ उपसला जातोय। देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, अशी परिस्थिती निश्चितच तलवाडकरांची होणार नाही अशी अपेक्षा करायला हरकत नाही। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, तलवाडा, बीड। झी 24 तास एक पाऊल पुढे।